हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन. मैत्रिणींनो, लग्न ठरलं की लग्नाची साडी खरेदीला सुरुवात होते. पण नवरीची नक्की आवड कोणती, तिच्या आवडीनिवडीनुसार तिने कोणत्या साड्यांची खरेदी करायला हवी, लग्न सराईसाठी कोणत्या साड्या निवडायला हव्यात, तेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण महाराष्ट्रीयन लग्न म्हणलं की काही ठराविक साड्यांशिवाय लग्न हे पूर्णच होत नाही. त्यातली पहिली साडी आहे ती म्हणजे कांजीवरम साडी. कांजीवरम साडी ही भारतीय साड्यांची राणी म्हणून ओळखली जाणारी साडी आहे. कांजीवरम साड्या त्यांच्या अलिशान देखाव्यासाठी प्रसिद्ध आहेत. बारीक रेशीमपासून हाताने विणलेली ते सामान्यतः सोने आणि चांदीच्या धाग्याने सजवली जाते. कांजीवरम साडी बहुतेक वेळा सर्वात खास प्रसंगी घालण्यात येते आणि नववधू तिच्या लग्नाच्या दिवशी ही साडी घालते. ही साडी भारतातील सर्वात लोकप्रिय साडीपैकी एक साडी आहे. लग्नाच्या साड्या खरेदी करताना अशी एखादी साडी असायला हवी असे प्रत्येकीचे स्वप्न असते. नंबर 2 आहे पैठणी साडी. पैठणी साडी ही महाराष्ट्रातील पैठण शहरात बनवली जाते. पैठणी साडी ही एक अशी साडी आहे ज्याशिवाय महाराष्ट्रीयन लग्न सोहळा अपूर्ण आहे. पैठणी म्हटलं की अगदी येवल्या या ठिकाणी जाऊन खरेदी करण्यापासून लग्नघराची तयारी असते. पैठणीचेही अनेक प्रकार आहेत. जरतरी पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी, तसेच हल्ली पैठणीवर तुम्हाला हवी तशी कलाकुसरही करून घेता येते. पैठणी ही कापसाचा धागा आणि रेशीम यापासून हातमागावर बनवलेली जाते. पैठणी साडीमध्ये पेशवाई पैठणी साडी तुम्हाला रॉयल लुक देते. लग्नामध्ये जर तुम्हाला सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर पैठणी साडी आणि त्यावर शोभेशे दागिने घालू शकता. नंबर 3 आहे चंदेरी साडी. चंदेरी साडी ही मध्य प्रदेशाच्या चंदेरी शहरात बनवल्या जातात. चंदेरी साडी ही तिच्या नक्षीकामामुळे वेगळी दिसते. या साडीवर अगदी कमी प्रमाणात जरी काम केले जाते. चंदेरी साड्या ह्या पूर्वी फक्त फिकट रंगामध्येच मिळायच्या, पण आता गडद रंगामध्येही मिळतात. चंदेरी साड्यामध्ये तुम्हाला कमीत कमी ज्वेलरी आणि सुंदर दागिने घालता येतात. चंदेरी साडी अतिशय तलम असल्यामुळे उन्हाळ्यात नेसायला सोपी आहे, त्यामुळे लग्नात या साडीला जास्त मागणी असते. चंदेरी साड्या ह्या अतिशय सुंदर आणि क्लासिक लुक देतात. नंबर 4 आहे बनारसी साडी. तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर तुमच्यासाठी भारतीय साडी म्हणून बनारसी साडी हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला पारंपरिक साडीमध्ये ब्रायडल लुक हवा असेल तर बनारसी हा अप्रतिम पर्याय तुमच्यासमोर आहे. बनारसी साडी ही प्रामुख्याने वाराणसी शहरात बनवली जाते. या साड्या इंट्रिकेल ब्रॉकेट, जरी बॉर्डर आणि रिच सिल्क फॅब्रिकसाठी ओळखली जातात. बनारसी साडीमध्ये स्त्री सुंदर आणि एलिगंट दिसते. लग्नाच्या साडीसाठी तुम्ही अशी एखादी बनारसी साडी नक्कीच निवडू शकता. नंबर 5 आहे बांधणी साडी. आजकाल लग्नामध्ये नेहमीच्या पारंपरिक साड्या नेसण्यापेक्षा वेगळ्या पारंपरिक आणि आधुनिक लुक देणाऱ्या साड्यांना प्राधान्य दिले जाते. राजस्थान आणि गुजरातची रॉयल बांधित साडी सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. बांधित साड्या तुम्हाला रॉयल लुक देतात. परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ घालत बांधित साड्यांचा अप्रतिम लुक तुम्हाला हवा असा वाटेल. लग्न समारंभामध्ये सर्वांपेक्षा हटके आणि रॉयल लुक हवा असेल तर या 5 साडीपैकी एखादी साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.